तर संस्कार विचारल्याबद्दल तुम्ही जाऊन मारता तिला, हे तुमचे संस्कार? आणि मारता तर कुठे मारता? भले आपले विचार वैचारिक मतभेद आहेत, पण एका शहरामध्ये 30 वर्ष एकत्र राजकारण करतो. तुम्हाला एक साधा फोन नाही उचलता आला? अरे जितेंद्र, काय झालं रे? आणि त्या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव आहे? ऑडिओमध्ये कोणाचं नाव आहे? असे पक्ष नाही वाढत हो, आपलेपणा लागतो, जीवाला जीव देणारी माणसं लागतात. हे अशी दादागिरी करून, असं दाबून तुम्हाला नाही करता येणार. या विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे बंधुतुल्य सहकारी शिवसेना पक्षाचे नेते आदित्यजी ठाकरे, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ठाणे जिल्ह्याचे नेते आनंद परांजपे, काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, खासदार राजन विचारे, शिवसेना नेते गोसाळकरजी, प्रभूजी, सर्व सगळ्यांनाच. आणि आत्ताच तोफ हातात देऊन गेलेल्या माझी भगिनी सुषमाताई अंधारे, या मराठी साहित्यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते. ताई तुम्हाला माहीत नाही, रोशनीची पोस्ट वाचली की आपल्या लक्षात येते की रोशनी प्रचंड बुद्धिमान आहे. रोशनीने गेल्या वर्षभरात टाकलेल्या सगळ्या पोस्ट मी काल रात्री वाचत बसलो होतो. तिने कुठेही एकही अश्लील शब्द वापरलेला नाही. तिने टाकलेल्या पोस्ट या पूर्ण शिवसेनेच्या संस्कारातल्या होत्या. कुठेही वेडा वाकडा काही. तिची जी शेवटची पोस्ट होती, जेव्हा रणजीत इंगळे या पत्रकाराला दम देण्यात आला, त्या पत्रकाराला खरं तर ह्या व्यासपीठावरनं मी सॅल्यूट करतो की त्याने हिंमत दाखवली आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत विचारलं की साहेब, तुमचे जर प्रवक्ते असे वागत असतील तर मी कसा करायचं, काय मी कसा जगू? त्याला सांगितलं, तू गरीब अस, तुला लोक शोधतायत. हा प्रश्न त्या बाईने विचारला, आपल्या रोशनीताईने विचारला. तर संस्कार विचारल्याबद्दल तुम्ही जाऊन मारता तिला, हे तुमचे संस्कार? आणि मारता तर कुठे मारता? ती सांगते माझं गर्भाशयाचं ऑपरेशन चालू आहे, माझं IVF चालू आहे. म्हणजे ती आई होऊ नये ह्या प्रकाराने तिच्यावरती लाथा घातल्या गेल्या. ती सांगत असताना मारू नका, मारू नका. एका स्त्रीला आई होण्यापासून रोखणं हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे. इथल्या कुठल्या मातेला वाटतं की मी आई होऊ नये किंवा माझी पोरगी आई होऊ नये? सांगावं मला या स्त्रियांनी. त्या रोशनीला आई होऊ नये म्हणून मारता तुम्ही? तिची चूक काय? ती फक्त तुमचे संस्कार काढते. अरे तुम्ही त्या कृत्यामुळे तुमचे अख्खे संस्कार जगभरात गेले, पार दिल्लीत गेले. आणि याची नोंद अख्ख्या देशाने घेतली, 32 नाही 67 देशांनी घेतले. अहो कोण काय बघतं हे महत्वाचं नाही, आपल्या मनाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. माझ्या पोरीला धमकी आली, व्हायरल व्हिडिओ आला. ताई मी किंदा तक्रार केली आमदार म्हणून, पण पोलिसांना आत्तापर्यंत ब्र सुद्धा लिहिता आलेला नाही. मी विचारलं विधानसभेत, प्रत्येक आमदाराला विचारलं की ही तुमची मुलगी असती तर तुमच्या काय भावना असता? चुप. मी मुख्यमंत्र्यांच्या गावात राहतो, भलेही आपले विचार वैचारिक मतभेद आहेत, पण एका शहरामध्ये 30 वर्ष एकत्र राजकारण करतो.
तुम्हाला एक साधा फोन नाही उचलता आला रे जितेंद्र, काय झालं रे? आणि त्या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव आहे, ऑडिओमध्ये कोणाचं नाव आहे? कोणतो विक्रांत, काय त्याचं नाव? सुभाष सिंग ठाकूर. इथे उपस्थित असलेल्या सर्व पोलिसांना मी सांगू इच्छितो की हाच सुभाष सिंग ठाकूर आहे ज्याने जे जेच्या हत्याकांडात चार पोलीस मारले होते. चार पोलीस उल्हासनगरला दोन. आणि त्याचं बोलणं त्या विक्रांत चव्हाणशी करून दिलं होतं. कुठे विक्रांत? हा विक्रांत नेक्सस प्रूव्ह होतोय. हा नेक्सस करणारा कोण? सर्टिफिकेट कुठे तरी हा महेश आहेर नावाचा सहाय्यक आयुक्त जो ह्यांचा कलेक्टर आहे, जो व्हिडिओवर सांगतो ऑडिओवर की माझी दिवसाची कमाई 40 लाख रुपये आहे. 40 लाख कोणते? 30 किती झाले? 12 कोटी. हा याचा 12वीचं सर्टिफिकेट. हे 12वीचं सर्टिफिकेट काय सांगतं? की हा 12वी उत्तर प्रदेशमधनं झाला आहे. दुसरा सर्टिफिकेट दे. हे सिक्कीमचं सर्टिफिकेट. मग हा ठाण्यातनं उत्तर प्रदेशला गेला. अरे भाऊ, खूप हुशार आहे ना तो. ह्यांच्याकडे असतो म्हणजे हुशारच असणार. हे सिक्कीमचं सर्टिफिकेट बोगस पोलिसांना देऊन 3 वर्ष झाले. 3 वर्ष मी स्वतः दिली आहेत. कारवाई अजिबात नाही. आणि तो उपाधीक्षक या पदावर असताना, कुठलाही कायदा नसताना, आज सहाय्यक आयुक्त म्हणून तुमची सगळ्यांची घरं तोडतोय. साहेब, जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मला असे असे प्रसंग माहिती आहेत, कारण का त्याच्या जवळची पोरं ही सगळी माझी आहेत, त्या आहेरच्या. साहेब, आपल्याकडे एक जुना सैनिक होता, त्याचा पोरगा डॉक्टर होता, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं. साहेब, त्या डॉक्टर पोराच्या डिस्पेन्सरीमध्ये जाऊन, त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोजमाप घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझ्यावरती MRTP दाखल करू, वडिलांना काय निरोप द्यायचा तो दे. अर्थात बिचारे वडील काय करणार? हा राजकारणात नाही, हा डॉक्टर, हुशार डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट. हा रेडिओलॉजिस्ट आपला पोरगा आहे, याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. दशरथ पालांडे, मला नाव नव्हतं घ्यायचं. त्याला साहेब या महेश आहेरनी आपल्या केबिनमध्ये गुडघ्यावर बसवलं. साहेब, गुडघ्यावर एका मिलिटरीतला माणूस हा. मी त्याच्याबरोबर राजकारण केलंय, तत्वनिष्ठ माणूस. काय करणार साहेब? ही आपली मोहिते ताई कुठे? ही मोहिते, हिचं बिचारीचं छोटं मोठं खाणंपिण्याचं हॉटेल होतं, बिचारं घर चालवलं. तिचा नवरा मोठा ऑफिसर आहे, झुणका भाकर केंद्र होतं. ही जरा त्वेषाने बोलली, दुसऱ्या दिवशी चक्का चूर करून टाकला. साहेब, माझ्या पोरीचं एक वर्कशॉप कौशल आहे, शिळ आहे, माझ्या पोरीचं आहे, स्वतःच आहे. सगळ्या NOCs घेतलेल्या, फक्त तिची OC यायची बाकी होती. तिच्यावरती MRTP टाकण्याची तयारी सुरू झाली होती. असं नाही की माझी पोरगी म्हणून नाही, पण काही विवेक बाळगा. लोक तुमच्याकडे झुकावीत म्हणून. वामन म्हात्रे बदलापूरचा, आज मी इतना सांगतो, दिघे साहेबांसमोर, त्यांनी दिघे साहेबांच्या समाधीवरती हात ठेवून सांगावं. तो गेला नव्हता, जेव्हा तो भेटायला गेला तेव्हा त्याला सांगितलं FIR PDRचा घोटाळा आठवतोय ना, काय करणार बिचारा. आमचा बाळ्या मामा आमचा अध्यक्ष होता, हसू नका. बाळ्या मामाला निरोप. 300 कोटीचे गोडाऊन्सला नोटीस. मी स्वतः त्याला सांगितलं, शरद पवार साहेबांचा निरोप आलाय, तू जा, तू स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस, जा. असे पक्ष नाही वाढतो, आपलेपणा लागतो, जीवाला जीव देणारी माणसं लागतात. हे अशी दादागिरी करून, असं दाबून तुम्हाला नाही करता येणार.
साहेब माझ्यावरशी 3 वर्षापूर्वी एक केस झाली होती. फोटो दाखवले. हा असा एक फोटो व्हॉट्सअप फेसबुकवर टाकला. हा फोटो बघितला कसा आहे? इथे माझा चेहरा होता. कार्यकर्त्यांनी राग येऊन, पोलिसांनी पण बघून घ्या म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर कळेल. कार्यकर्त्यांना राग येणार की नाही येणार आपल्या नेत्याचं असं केल्यावर? मला हात उंचावून सांगा, येणार की नाही येणार? कार्यकर्त्यांनी थोड्या मारल्या 2-4. तर या बहाद्दराला आता सगळेजण खांद्यावर घेऊन फिरतायत. हायकोर्टापर्यंत आमचं सरकार होतं, काही झालं नाही. पण सर्वोच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा माझ्या भावा बहिणींनो, त्याला ह्या सरकारने आपलं बाळ म्हणून खांद्यावर मांडीवर घेतलं. आणि मग ऑर्डर आणली फर्दर इन्क्वायरी. आणि फर्दर इन्क्वायरी चालते कशावर? तर जर तक्रारदार आहे तो तक्रारदार बाजूला रूममध्ये बसतो, 3-3 तास त्याच्यावर पोलीस गप्पा मारतात, चर्चा ठरवतात, आणि मग तक्रार चौकशी सुरू होती. असं कधी झालंय का की तक्रारदाराला चौकशी अधिकारी तक्रारी म्हणजे त्या ज्यांची चौकशी करायची आहे त्यांची कशी चौकशी करावी हे तो सांगणार? आणि पोलिसांना सरळ सांगितलं जातं, तुम्हाला वाचायचं आहे ना मग जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या. काल सांगितलं, काल, की तुम्ही 164 करा त्याच्या विरुद्ध, आम्ही तुम्हाला गुन्हेगार म्हणून वागणूक देणार नाही, तुम्हाला गुन्ह्यातनं बाहेर काढून टाकू. साहेब काय मी काय खून केला? मी कोणाला माप काय पोटात खुपसलं? कोणाला बलात्कार केला? अहो तुमच्याबद्दल एवढंसं लिहिलं त्या रोशनीने तर तिला लाथाबुक्क्यांनी मारलं, पार आई होणार नाही अशी कप्त अशी पा हे केली तुम्ही. हा माणूस तुम्ही 2016 व्हॉट्सअप चेक करताना दुसरा फोटो दे. हा माणूस शरद पवारांबद्दल काय बोलतो? 2016 शरदुद्दीन, माझ्या बापाला शरदुद्दीन म्हणतो. पोलिसांनाही दिसत नाही. डीसीपी साहेब आपण फोटो बघून घ्या. डीसीपी साहेब आपण फोटो बघून घ्या. हा 2016 फोटो आहे. आणि 2016 फोटोंवरती तुम्ही केसेस घेतला, लोकांना 6-7 दिवस आत बसवलं. हा तर माझ्या बापाबद्दल बोललाय, काय करायचं आम्ही? तुम्ही लोकांना 10-10 तास चौकशीसाठी बचवता, 10-10 तास टॉर्चर करता. टॉर्चर कशासाठी? तर जितेंद्र आव्हाड हे नाव घ्या ह्याच्यासाठी. अजब न्याय आहे या वर्तुळाचा. पण साहेब इतकंच सांगतो, भावांनो, ही जनता आहे, ही जनता आहे ज्या जनतेने अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध जाऊन इंदिरा गांधींचा पराभव केला होता, ही ती संज्ञान जनता आहे. त्या चुप आहेत म्हणून त्यांना अन्याय सहन होतो असं समजू नका. एक दिन चिंगारी आग में बदल जाएगी, जब वो आग लगेगी तो तुमको यहां से बचाने वाला भी कोई नहीं होगा. आणि म्हणून जे काही रोशनी शिंदे बरोबर झालं, जे काही कोणतो आपला रजपूत प्रीतम प्रमोद राजपूतांचा मुलगा माजी महापौर साहेब, तो फक्त शिवसेनेच्या रॅलीमध्ये त्याची बायको दिसली, त्याचं 1 करोड रुपयाचं हॉटेल होतं, जमीनदोस्त करून टाकलं. माझा एक साधा प्रश्न आहे आयुक्त ठाणे महानगरपालिकेला, 150 अनधिकृत हॉटेल्स आहेत, तिथे दिवसा रात्र दारू विकली जाते, हे कमिशनर ऐकत असतील तर कमिशनरीने ऐकावं, का नाही रोखत त्यांना? आणि म्हणून जाता जाता एकच सांगतो, हे भले झेंडे वेगवेगळे असतील पण आता आपलं रक्ताचं नातं आहे, आपलं रक्ताचं नातं आहे. आपल्याला ही लढायची नाही, ही जिंकायची आहे. आणि म्हणून मी 3 घोषणा देईन, मला 3 घोषणांना चांगला प्रतिसाद हवा आहे.
मी म्हणेन लढेंगे, तुम्ही म्हणायचं जितेंगे, हात वरती घेऊन लढेंगे लढेंगे लढेंगे. मी म्हणेन जब जब जल मी जुम करेगा सत्ता के गलियारों में, तुम्ही म्हणायचं इन्कलाब का आरा गुंज उठेगा सत्ता के गलियारों में. बरं धाव दे चला. जुलमी जब जब जुम करेगा सत्ता के गलियारों में चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से. जय हिंद, जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. अरे तुमचं माझं नातं काय, तुमचं माझं नातं काय. जय महाराष्ट्र, जय भीम.